अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एरंडोल ते शेगाव जाणाऱ्या महिला पायी दिंडीचे स्वागत बोदवड शहरामध्ये आज मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले। शहरातील रहिवाशी माळी सर यांच्या निवासस्थानी या महिला पायी वारीचा विश्राम होता। या ठिकाणी धनदीप बहुउद्देशीय संस्था नाशिकच्या अध्यक्षा यमुताई अवकाळे पाटील यांनी सुद्धा या महिला पायी दिंडीचे यथोचित स्वागत केले। पायी दिंडीने आलेल्या महिला वारकऱ्यांसाठी या प्रसंगी माळी सर यांनी स्नेहभोजनाचे सुद्धा आयोजन केले होते। या ठिकाणी वारकरी महिलांनी हरिनामाच्या गजरामध्ये सुंदर अशी भक्तिगीते कीर्तन सुद्धा सादर केले। पाहूया बोदवड शहरातील महिलांच्या या पायी दिंडीचा सोहळा। Thank you.
ती ही माझी बहीण, बहीण म्हणजे गुरु बहीण। वारीमुळे या ताईशी भेट झाली आमची। एक अमळनेर वरून पुरुष मंडळींची वारी निघाली होती। ताईला थोडस माहीत पडलं की वारी निघाली आहे, त्या वारी ताई आल्या होत्या। तिथेही त्यांनी अशी शूटिंग केली होती। आणि नंतर मग आमच्या गाडी ताईकडे नेहमी सत्संग चालू असतो महाराजांचा, तिथे ताईंना बोलवलं गेलं। या ताईंचं नाव यमुना ताई आहे, यांचं माहेर बोधवड आहे, नाशिकला असतात त्या, पत्रकार आहे। ह्या ताईंना मी फक्त एवढंच म्हटलं होतं की ताई ही पुरुष मंडळींची वारी निघाली पण महिला वारी पण निघते हो, आणि एरंडल पासून असते। सर्या माफ करा, धनदीप बौद्धिशी संस्था शैक्षणिक मुलं आपण दत्तक घेतो। ठीक आहे ना, जाऊ द्या कुठली संस्था असू दे, मी ते एक गजानन भक्त म्हणून परिचय करून देणार आहे। हा असू दे, बरोबर। ही ताई म्हणजे जास्त नाही बोलणार, इतकी प्रेमळ, इतकी प्रेमळ। कोणी म्हणेल की ताई असं असं असा प्रॉब्लेम आहे, इथे आश्रम आहे, कुठे शाळेला मदत पाहिजे, मुलांना काही वस्तू लागणार आहेत किंवा वारीला काही लागणार आहे, अगदी तत्परतेने पटकन पटकन ताई काहीतरी मदत करायला तयार असते। आजपासून, आज सकाळी सकाळपासून जवळजवळ 7 ते 8 वेळा ताईंचा फोन आला वारीत चालत असताना की ताई मी काही मदत करू का, वारीत कोणाला काही लागणार आहे का। बाबा काही अपुरच पडू देत नाही, म्हटलं ताई फक्त तू हजर हो, तेवढंच पाहिजे बाबांनी, काहीच नकोय, तू फक्त ये, एक वारीत आमच्या महिलांचा आनंद तर घेऊन बघ। आणि बघा ही एवढी प्रेमळ, एवढी देवाच्या भक्ताच्या त्या गजानन महाराजांच्या चरणाशी आतुर झालेली माऊली धावतच आली हो। रात्री ती मुंबईहून आलेली, तिकडनं तिने रिझर्वेशन केलं की नाही मी येतेच आहे, आणि लगेच धावत आली। वारी इथे किती तारखेला पोहोचणार हे 8 दिवसाच्या आधीपासून विचारत होती मला की कधी मिळणार। मला महिला वारी चालायलाच कधी मिळालं नाही, म्हणे महिला वारी मी कधी अटेंड केलेलं नाही आहे असं, कारण तिचा व्यवसाय तसा आहे म्हणून। म्हणून हे गजानन अशा ह्या माऊलीला, ह्या दानशूर माऊलीला, ह्या प्रेमळ माऊलीला खूप खूप मोठं आयुष्य दे, आणि जास्तीत जास्त सत्कर्म तिच्याकडनं घडू दे, ही माझी गजानन चरणी प्रार्थना आहे। सामाजिक कार्यामध्ये मी जास्त कार्यरत आहे, आणि आता जसं ह्या दादाचं नाव काय रुपेश पवार यांची परिस्थिती सांगितली त्यांनी, तर माझ्याकडून जेवढे होईल तेवढी मी पूर्ण मदत त्याला करणार आहे। आणि भविष्यात या दादालाही काही मदत लागली, मला वाटतं एरंडल किरणलाही काही मदत लागली भविष्यात, तर मी करेल त्याला। आणि आता बरं चालून चालून दमले असतील सर्वे, त्याच्यामुळे वेळ घेत नाही। सगळ्यांना नमस्कार, जय गजानन। मोठा सहभाग आहे आणि त्यांचं मला खूप सहकार्य हवं या कार्यक्रमात, आणि परिसरातील सर्व माऊलींचं मला सहकार्य आहे, त्यांचे मी खूप आभार मानतो। Oh,
गजानन, मी सैगान संस्थानचा अध्यक्ष आहे नात्याने बोलत आहे. आमच्या एरंडोलून शेगावला जाणारी 8 वर्ष झालं आम्ही महिलावारी सुरू केलेली आहे. या महिन्याचा प्रतिनिधी हे जामनेरचे आहेत. हे एरंडोलचे या सर्व महिलांच्या प्रतिनिधींनी आम्ही देणगी सुरू केलेली 8 वर्षापासून. अनेक पूर्ण तालुक्यातल्या अंमळनेर तालुका, जळगाव, पूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या महिला येतात. सर्व महिलांना एक वारीत हे भक्ती कशी असते, आनंद कसा असतो तो मिळावा यासाठी आमचा प्रयत्न असतो. आणि सर्व महिला त्यात आनंदी असतात. विशेष म्हणजे की आम्ही नाही म्हणतोय तरी महिलांना वारी आनंद वाटतो. ते म्हणतात की आम्हाला ही खरी भक्ती आता कळते. म्हणून एक महिलांच्या मनाला आनंद मिळण्यासाठी वारी आहे. त्याच्यात सामाजिक प्रबोधन केलं जातं, लोकांना लोकांच्या गैरसमजुती काढल्या जातात. आणि या प्रकारे या सर्व महिलांचं पूर्ण वारीचं सहकार्य आम्हाला असतं. जय गजानन, मी मीना साळुंके एरंडोल ते शेगावच्या महिला वारीमध्ये सहभागी झालेली एक महिला. मी ते ऐकलेलं होतं की पंढरपूरला वारी जात असते, काही समजत नव्हतं, फक्त ऐकलेलं होतं. मीराबाई जणाबाई कशा जात असतील कळत नव्हतं. पण धन्य ते संत गजानन आणि धन्य मोरेबापू यांनी आम्हा महिलांना ही संधी मिळवून दिलेली आहे. खरं वारकरी काय आहे, वारकरीने कसं वागलं पाहिजे, त्याचा नित्यनियम कसा असला पाहिजे, वारकरी म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हा महिलांना इथे मिळालेली आहेत. खरं वारकरी म्हणजे काय याचं उत्तर असं आहे की वारकरी म्हणजे सर्व धर्म समभाव ठेवणारा एक व्यक्ती किंवा एक महिला. तिने प्रेमाने वागलं पाहिजे. महिला ही मुख्य असते घरातली. ती जशी काही वागेल, जसं काही कृत्य तिच्या घरात असेल, तसं ती तिच्या मुलांना शिकवू शकते. आणि हे सगळं आम्हाला ह्या महिला वारीमध्ये ऐकायला, अनुभवायला मिळालेलं आहे. सर्वांचा गर्वहरण करणारी, सर्वांना भक्ती देणारी अशी ही महिला वारी आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येत सगळ्या जिल्ह्यांमधल्या महिलांनी ह्या वारीमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या वारीचा आनंद घ्यावा. असा आनंद कुठेही मिळणार नाही. धन्यवाद. जय गजानन. जय गजानन. वारीचा अलभ्य आणि अगदी अवर्णनीय सोहळा. भक्तांना एक आनंद जो आहे तो खरोखर त्याला काही वाक्पूर्ण शब्दांची हेच नाही, शब्दांमध्ये व्यक्त करता येतच नाही. खरंच जीवनाचा आनंद आणि जीवनाला एक सुंदर असं वळण देणारा म्हणजे ह्याही एक सोहळा आहे. आणि ह्या सोहळ्यात सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर एक जीवाभावाने एकत्र येणं, बहीण भावंडांसारखं सगळ्यांनी एकत्र राहणं, हा एक इतका सुरेख सोहळा बापूंनी आणि महाराजांनी आम्हाला जो मिळवून दिला त्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. जीवनात असाच पुन्हा पुन्हा सोहळा मिळत राहावा हीच आमची अपेक्षा. जय गजानन. जय गजानन. मी सुनंदा पाटील, जळगाव. मी ह्या पायीवारीत बापू मोरे सर यांच्यामुळे सहभागी झाली आहे. माझे दोघं पाय मला कधी खाली असे बसले की उठू देत नव्हते, पण मी ह्या पायीवारीत पायी चालत येऊन राहिली आहे. हे मला बापूंमुळे आणि गजानन महाराजांच्या कृपेने हा प्रसादच मिळालेला आहे. आणि ह्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहे, माझ्या सगळ्या बहिणी, ह्या मला गोडीने सगळ्या आनंदाने उभारी देतात आणि मी पायी चालत असते. आणि मी त्यांच्या दुःखात सहभागी होते आणि त्या माझ्या दुःखात सहभागी होतात. मला याचाच खूप आनंद आहे. जय गजानन. जय गजानन. पांडुरंगाच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र एरंडोल तर श्री क्षेत्र शेगाव पायदिंडी सोहळा वर्ष 8 आणि आजचा 4th दिवस. आमची ही महिला पायदिंडी जी आहे ते म्हणजे आमच्या एरंडोल येथून पुरुषांची पायदिंडी निघत असते, तरी सर्व महिलांचा आग्रह असतो आम्ही महिला वारी सुरू केली. आम्हाला असं वाटलं की महिलांना सांभाळणं फार अवघड आहे, पण आत्तापर्यंत जो अनुभव आहे आमच्या गुरुवारे बापू मोरे सर, आम्ही जो आनंद घेतो आहे, पुरुषांपेक्षा महिलांना आनंद जास्त असतो आणि त्यांना वारीचा आनंद मिळावा हाच आमचा हेतू असतो. जय गजानन. जय गजानन. आमच्या एरंडोल शेगावची वारी निघाली आणि मला पण खूपच जायचं मनात ध्येय घेतला होता. पायीवारीला लोक निघून गेले, अचानकच मी दवाखान्यात ॲडमिट झाली. मला दिसत नव्हतं
छातीपासून वरचा माणूस मला दिसत नव्हता. आणि तीन दिवसामध्ये मी हॉस्पिटलमध्ये असताना बेडवरच असताना मी भगवंताचं नामस्मरण जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन करत गेली. मी बाबांजवळ निश्चित मानता मानले की मला 3 दिवसात की दिसायला पाहिजे बाप, पूर्ण फरक पडायला पाहिजे. मला 3 दिवसात पूर्ण दिसायला लागलं. धन्यवाद. जय गजानन. माझं नाव रुपेश पवार. मला बाबांनी रोशनी दिली, मी एवढे आभार मानतो. यांचे खरीच खूप उपकार आहेत. आपले गुरुवर्यांनी जे सांगितलं ते खरीच चमत्कार घडता. मला जिथं आपला पहिला मुक्काम होता वहार झाला, तिथं बाबांचे पावलाचे आवाज येत होते. जय गजानन. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.